मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसचा काल अपघात झाला. आसनगाव नजीक गाडीचे तब्बल 9 डबे रुळावरून घसरले. मात्र यात कुणाचीही जीवितहानी झाली नाही. आणि यामागचं कारण नेमकं काय? भारतीय रेल्वेनं LHB लिंग हॉफमन बस या नावाचे कोच दुरांतो एक्सप्रेसमध्ये बसवल्यामुळे हे शक्य झालं आहे. त्यामुळे आता या कोचची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. LHB अर्थात लिंग हॉफमन बस कोचचा भारतीय रेल्वे नवीन रेल्वे प्रणालीसाठी उपयोग करत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या वर्षात सर्व रेल्वे गाड्यांमध्ये या कोचचा वापर करावा असे निर्देश दिले आहेत. लिंग हॉफमन बस नामक जर्मन कंपनीद्वारे हे कोच विकसित करण्यात आले आहे. याचं उत्पादन भारतीय रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला इथं केलं जातं. याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे गाडी रुळावरून घसरल्यास किंवा दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाल्यास LHB कोच कधीही घसरत नाही अथवा त्याचं खूप नुकसान देखील होत नाही आणि परिणामी प्रवाशांचा जीव वाचतो. मुंबई नागपूर दुरांतो गाडी रुळावरून घसरली होती, मात्र गाडीचे डबे जमिनीवर पडले नाही आणि त्यामुळेच प्रवाशांचा जीव वाचला. LHB कोचचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे डबे इतर रेल्वे गाड्यांपेक्षा वजनानं अधिक हलके आहेत, त्यामुळे गाडीचा वेग देखील वाढायला मदत होते. इतर रेल्वे डबे हे लोखंड आणि पोलादापासून बनतात, मात्र LHB कोच हे बाहेरून स्टेनलेस स्टील आणि आतून ॲल्युमिनियम पासून तयार केल्यामुळे ते तुलनेनं जास्त हलके आहे आणि यामुळे 160 किलोमीटर प्रति तास गाडीचा वेग 200 किलोमीटर प्रति तास एवढा वाढला आहे. या कोचमुळे ध्वनी प्रदूषणाला देखील आळा बसतो. वातानुकूलित LHB कोचमध्ये एक विशिष्ट प्रकारचे मायक्रो प्रोसेसर बसवले असल्यामुळे प्रवाशांना हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील अधिक आराम मिळतो. तसंच सामान्य रेल्वे कोचपेक्षा याची ध्वनी पातळी 60 डेसिबल एवढी आहे. इतर सुविधांच्या दृष्टीनं देखील LHB प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरत आहे. याची लांबी 23.54 मीटर असून रुंदी 3.24 मीटर एवढी आहे. याची डिझाईन देखील सुविधायुक्त आहे. यातील प्रकाश पद्धती, खिडक्या, सामान ठेवण्याची रचना हे देखील सामान्य रेल्वे गाड्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. यातील ॲडव्हान्स न्यूमॅटिक डिस्क ब्रेक सिस्टममुळे जलद गतीने ब्रेक लावता येतो आणि त्यामुळे रेल्वे गाडीचा तोल देखील सुटत नाही. आता जाणून घेऊया यातल्या स्वच्छतागृहांबद्दल. यात कंट्रोल डिस्चार्ज टॉयलेट सिस्टम तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे गाडी 30 किलोमीटर प्रति तास वेगानं धावत असल्यास शौचालय प्रणाली कार्यरत असते. या प्रणालीमुळे रेल्वे स्थानकावरील रुळावर अस्वच्छता माजणार नाही. त्याचबरोबर जैव शौचालय देखील यात विकसित करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागानं DRDOच्या मदतीनं पूर्ण केली आहे. परिणामी या कोचमुळे रेल्वे गाड्या या संपूर्णपणे सुरक्षित तसंच संपूर्णपणे स्वच्छ देखील राहायला मदत होईल. LHB कोचचा वापर भारत सरकारमध्ये 2000 सालापासून सुरू झाला. त्यावेळी LHB कोच हे शताब्दी एक्सप्रेससाठी जर्मनीहून मागवण्यात आले होते. मात्र त्यानंतर भारतीय रेल्वे कोच फॅक्टरी कपूथरला इथं हे निर्माण करण्याची सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत हे डबे केवळ मोठ्या रेल्वे गाड्यांमध्ये वापरले जात असत. मात्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2017-18 रेल्वे अर्थसंकल्पात सर्व रेल्वे गाड्यांमध्ये याचा समावेश करण्याचा चंग बांधला आहे. यामुळे रेल्वे अपघातातील जीवितहानी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अंत्योदय एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस यांसारख्या लांबच्या आणि मोठ्या गाड्यांमध्ये याचा वापर केला जातो. त्याचबरोबर इतर 78 रेल्वे गाड्यांमध्ये याचा वापर करण्यात येत आहे. हा वापर 2017 शेवटपर्यंत सर्व रेल्वेत करावा असा संकल्प आहे. गेल्या आठवड्यात उत्कल आणि कैफियत एक्सप्रेसला अपघात झाल्यानंतर अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हे अपघात LHB कोचच्या प्रभावी वापरामुळे आपल्याला टाळता येऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, महातरुण भारत.